एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी नवीन आणि युनिक अशी रेसिपी आहे. बनवायला खूप सोपी आहे, चवीला अप्रतिम अशी होते आणि ही चटणी तुम्ही डोसा उत्तप्पा आणि आप्पेसोबत आरामशीर खाऊ शकता. नमस्कार, ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत आहे. आज आपण डोस्यासोबत, उत्तप्प्यासोबत, सेट डोस्यासोबत, त्याचबरोबर आप्प्यांसोबत खाता येईल अशी एक चटणी पाहणार आहोत. ही चटणी अतिशय युनिक पद्धतीने मी बनवलेली आहे, माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तुम्ही यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पाहिल्या असतील, पण त्यापैकी ही चटणी नाही आहे तर थोडीशी वेगळी आहे. रेसिपीसाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, कारण छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्यामुळेच आपली चटणी जी आहे ती एकदम टेस्टी अशी बनलेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला एकदा जर तुम्ही चटणी बनवून ठेवली तर 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकते. तर बनवून नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आणि व्हिडिओ तुम्हाला पुढे आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मोठे 2 ते 3 चमचे तेल घालायचे. यामध्ये मी इथे 4 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. 3 ते 4 चमचे डाळ घ्यायची. तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे डाळ घेतलेली आहे आणि सालं नसलेली डाळ आहे ही. कोणतीही डाळ वापरा तुमच्याकडे जी असेल ती. आणि डाळ पूर्ण छान तळून घ्यायची तेलामध्ये. तळल्यानंतर खुसखुशीत होते आणि मस्त वाटली जाते मिक्सरला. यासाठी तेलामध्ये परतून घ्यायची 2 मिनिट आणि मग शेंगदाणे घालायची. शेंगदाणेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत छान तेलावरती परतून घ्यायचे. मीडियम आचेवर गॅस ठेवायचा म्हणजे डाळ करपत नाही. आणि त्यानंतर यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात मी 3-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. खूप जास्त तिखट ही मी चटणी बनवत नाही आहे त्यामुळे. आणि तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर 1-2 मिरच्या जास्त टाकल्या तरीसुद्धा चालतील. तर यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1/2 इंच एवढा आल्याचा तुकडा बारीक कट करून यामध्ये घालायचा आहे. छान परतून घ्यायचं. आणि आता मी मीडियम आचेवर गॅस ठेवलेला आहे. थोड्या वेळाने आपल्याला लगेच लो फ्लेमवर करायचं आहे गॅस. खूप जास्त गॅसची फ्लेम वाढवायची नाहीतर डाळसुद्धा करपली जाऊ शकते. तर मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आता. आणि आता मी घालत आहे यामध्ये खोबरं. खोबरं मी 3-4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं. साधारण 4 तास झालेले असतील मी खोबरं पाण्यात भिजत घातलं होतं. 1/2 वाटी खोबऱ्याचे काप आहेत आणि हे सुकं खोबरंच मी पाण्यात भिजत घातलं होतं. तुमच्याकडे ओल्या नारळाचे तुकडे असतील, ओला नारळ असेल तर तो नक्की वापरा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथे सुकं खोबरं बारीक असं कट केलं आणि मग ते 4 तास भिजवून घेतलं म्हणजे मऊ होतं आणि मग ते वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि आता गॅस बंद केलेला आहे मी. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, फ्रेश कढीपत्ता. छान परतून घ्यायचा. कढीपत्त्याचा मस्त असा फ्लेवर आपल्या चटणीमध्ये उतरतो. खूप छान टेस्टी अशी चटणी तयार होते. गॅस मी आता बंदच केलेला आहे. आणि नंतर यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. खूप सारी कोथिंबीर घालायची. साधारण 1 कप एवढी कोथिंबीर आहे ही. न चिरताच घातलेली आहे, तशीच घालायची. मिक्सरला छान बारीक होते नंतर. आता हे थंड करून घ्यायचे सगळं मिश्रण आपल्याला. आणि थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. इथे मी मिक्सरच्या भांड्यात थंड करून घेतल्यानंतर सगळं मिश्रण काढून घेतलं. त्यामध्ये आता मी लिंबू पिळून घेते. 1/2 लिंबू वापरायचा आहे. याऐवजी तुम्ही 3 चमचे दही जरी वापरलं तरीसुद्धा चालेल, पण चटणीचा रंग जो आहे तो थोडासा पांढरट होतो दह्यामुळे. म्हणून मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे आणि टेस्टी अशी छान चटणी होते. तर मी इथे लिंबू घातल्यानंतर यामध्ये पाणी घातले. तर 1/2 ग्लास पाणी घालायचे आणि त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे काळं मीठ वापरलेलं आहे. तर तुम्ही साधं मीठ वापरलं तरीही चालेल किंवा काळं मीठ वापरलं तरी चालेल. मिक्सरला फिरवून घेतली आहे चटणी. आता छान मस्त अशी बारीकसर फिरवून घ्यायची. चटणी इथे तयार आहे. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी मीडियम ठेवली आहे मी. आप्प्यांसोबत खाता येईल तुम्हाला, डोस्यासोबतही खाता येईल आणि उत्तप्प्यासोबतही खाता येईल अशी ठेवलेली आहे. आता आपण यावरती तडका देण्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आणि आता तडका देऊन घेऊया. तेल घेतलेलं आहे मोठे 3 चमचे. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर
एक मोठा चमचा मी उडदाची डाळ घातली यामध्ये, आणि डाळ छान मस्त कुरकुरीत लागते आपल्या चटणीमध्ये म्हणून छान तळून घ्यायची. 2 मिनिट मी एकदम लो फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे. तेल गरम केल्यानंतर मग लो फ्लेमवर गॅस करायचा आणि डाळ छान तळू द्यायची. कुरकुरीत होते आणि नंतर मग 1 मिनिटानंतर मी यामध्ये गॅस बंद करून मग यामध्ये मी घातलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता घालताना गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे हिंग. तर अगदी 1/2 चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे मग मस्त अशी चटणी आपली तयार होते. फ्लेवर छान येतो चटणीला. तर आता इथे याचे थोडेसे बुडबुडे कमी होऊ द्यायचे, म्हणजेच हलकंसं थंड होऊ द्यायचा तडका. लगेचच यावरती घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा, अगदी 1/2 मिनिटातच मी यावरती तडका घातला आणि मस्त मिक्स करून घेऊया. उडदाची डाळ मी सांगितलं तसं खूप छान लागते, मस्त टेस्टी लागते या चटणीमध्ये. आणि हिंगाचा फ्लेवर, त्याचबरोबर कढीपत्त्याचा फ्लेवर, मोहरी, हे सगळं अगदी अप्रतिम आणि मस्त टेस्टी असं लागतं. त्याचबरोबर मुगडाळ या चटणीमध्ये वापरलेली आहे, त्यामुळेसुद्धा चटणी अगदी टेस्टी अशी बनते, चवीला खूप छान लागते. डोस्यासोबतही खाऊ शकता, उत्तप्प्यासोबतही खाऊ शकता किंवा आप्यासोबतही खाऊ शकता. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.